सरजा खानाशी झालेल्या युद्धामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा मृत्यू झाला संभाजी महाराजांसमोर प्रश्न होता की हंबीररावांनंतर सरसेनापती पदाची धुरा कोणाच्या हाती द्यायची कारण त्या धामधुमीच्या काळामध्ये सरसेनापती पद जास्त दिवस रिक्त ठेवून चालणार नव्हते तो काळ संभाजी महाराजांसाठी फारच संघर्षाचा होता औरंगजेब स्वराज्याला विळखे देऊन बसला होता जागोजागी मराठा आणि मोगल फौजांचा सामना चालू होता कित्येक मराठा सरदार वतन आणि संपत्तीच्या लालसेपाई औरंगजेबाला जाऊन मिळाले होते सरसेनापती पदावरती एक अत्यंत विश्वासू आणि तितकाच कर्तबगार असा व्यक्ती नेमणे गरजेचे होते छत्रपती संभाजी महाराजांनी सरसेनापती पदाची धुरा शेवटी मालोजी घोरपडे यांच्याकडे सोपवली मालोजी घोरपडे एक वयस्कर कर्तव्य दक्ष आणि स्वराज्यनिष्ठ असे मावळे होते स्वराज्याच्या कित्येक मोहिमांमध्ये त्यांनी पराक्रम गाजावला होता ते पन्हाळगडाचे तट सरनोबत देखील राहिले होते छत्रपती संभाजी महाराज जेव्हा दिलेल खानाच्या छावणीतून स्वराज्यामध्ये परत आले तेव्हा शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावरती त्यांच्या सोबतीला मल्लोजी घोरपडे यांनाच ठेवले होते संताजी आणि धनाजी या मराठ्यांच्या इतिहासातील प्रसिद्ध जोडीतील संतजी घोरपडे यांचे मालोजी घोरपडे हे वडील होते माल्लोजी घोरपडे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याची सेवा केली छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यासाठी जेव्हा मुकरब खान कोल्हापूरहून सं संगमेश्वराकडे जात होता तेव्हा माल्लोजी घोरपडे पन्हाळगडावरती होते त्यांना ला बातमी लागली की मुकरब खान जात आहे तेव्हा त्यांनी आपले पाचशे स्वरांचे पथक घेऊन संगमेश्वर अत्यंत वेगाने जवळ केले आणि संभाजी महाराजांना वाचवण्याचा अतोनात प्रयत्न केला मात्र त्या युद्धामध्ये त्यांना वीरमरण आले तर अशा या स्वराज्याच्या सरसेनापतींना त्रिवार मानाचा मुजरा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे